मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सौरभ दत्तात्रय चोरगे वय वर्ष 20 राहणार आंबेगाव पठार असे अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून गस्त सुरू होती. त्यावेळी पोलीस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याने त्याचे नाव चोरगे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरगे हा 12वीपर्यंत शिकला आहे. लॉकडाऊनपूर्वी तो एका कापडाच्या दुकानात काम करत होता, पण लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. आरोपीला अनेक मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवरून घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. त्याने आत्तापर्यंत मैत्रिणींसाठी 5 दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याकडे आणखी तपास सुरू आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला माहिती मिळाली की एक दुचाकी चोर आहे, तो शिवदर्शन या भागात येणार आहे. त्यानुसार आम्ही पोलीस तपासित पथक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली 4 तारखेला 4/12/2020 रोजी शिवदर्शन भागात सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव आहे सौरभ दत्तात्रय चोरगे, वय 20 वर्ष, येतं तर आंबेगाव पठार इथं राहणार आहे. तर केलेल्या तपासामध्ये आरोपीने असं सांगितलं की तो पूर्वी एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. लॉकडाऊनमुळे त्याचा जॉब गेला आणि त्याला मैत्रिणी येत, त्या मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी, त्यांना दुचाकीवरून फिरवण्यासाठी त्यांनी त्या परिसरातून बाईक चोरी केलेल्या आहेत. तर सदराबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपीची PC आम्हाला भेटलेली आहे, अधिक आम्ही तपास करीत आहोत. अधिकाधिक त्यांनी कुठले गुन्हे दाखल चोरी केलेले आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत. तर तो 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे त्याचं आणि आतापर्यंत 5 गाड्या आम्ही रिकवर केलेल्या आहेत. अधिक तपास करून अजून काय माहिती भेटते काय दृष्टीने तपास चालू आहे. आणि मैत्रीण दोन्ही कारण आहेत, लॉकडाऊनमुळे तो सांगतो आणि मैत्रिणीवर छाप पाडण्याकरता असं पैसे राहिले. हो,